के कमर वोल्ले दे भाई माझा कितके सावनन सरतलो सलांतला आमच्या कमरे सांगो बेलपूट साईडला हो तो चढाव मारी सगळे काय सता काय म्हणतले तुमका लोकांचे कपडे धुवू आणि आमचं पोट धुलं ना तर आमचं पोट कसलं भरतला लोक धन झाले तर आमच्या घराकडे हाडून टाकतात ह्याच्या परत धन झाल्यानंतर लोक सांगतात धुवून दे त्याचं सांगतो तो धुवून देऊ ना कितके सावनन धुतला या धुवून धुवून आता आमचा हातीचा बेस्टा झाला हा पण काय करतलो नाही धुतलं तर आमचं पोट भरायचं नाही लोकांचे कपडे धुतो आणि आमचं पोट भरतो मरवा आम्ही पण काय करतलो तुमका सांगा त्या ह्याच्या घरात पडले आणि शहा पिटवलं तेव्हा त्याचा त्याचा करून सांगले आमचं इतके हा आमचं तितके हा आणि आता बघून घेऊन तेव्हा काय नाही माझ्या बापशीच्या घरात काही एक कमी नाही म्हणता तुमचा होणार सांगतो आजी कोणी ते सांगशी माता नका बो माझ्या बापशी आमचं सगळे पोरांचं सुकट खाई गेले आज माझी लहानपणी ढोकळली त्याच्या पाठीला मी आम्ही सह चढवा मी या सगळ्यात मोठा आपल्या मला म्हणजे शेसला म्हणजे इटला म्हणजे चिसला आणि या खात्या तर आज नाही म्हणजे आमचा त्याचा बघू कोण नाही तर कोणी काम ढोकळला आणि आम्ही या सगळे थोर खडे कपडे धुत गेलो खडे कातल्यांनी गेले तर सगळे जण माझ्यावर बघित ना बघल्यांच्या घराकडे जाऊन सांगत भिकल्या मरवा असा पोर बरा असा दूर आणायचा होता तेव्हा होते दूर आणायचा आता हडपले होणार का आणि यातल्या सांगून लागले आणि बापूस माझं तेव्हा आव बापूस आमचे घरवाली नाही ना तर बापूस आमचं भिंगलेच नाही तर त्याला सवय होती बापाशी वाटेत जाऊ दे का काय काय म्हणजे सांगूक लागले यात यात तुझा पोर बरा असा माझ्या भावाची करतोय का लो घराकडे येईल बरोबर माता सांगूक लागलो शसले गो तुझं लगीन करूचं असं मी म्हटले असं काय म्हणता हो मी म्हटलं लगीन केले का बाहेरच्या होता का पोरग्यांचा कोण बघतो नाट्यसिको भैरवाडी ग्रामविकास प्रतिष्ठान तालुडे यांनी माझ्या कलाकारांचं गौरव करून बहुमत 200 रुपयाचं पारितोषिक दिले भैरवाडी ग्रामविकास प्रतिष्ठान तालुडे यांचे आभार मानून तुमच्या ग्रामदेवतेला वंदन करून बक्षाचा आनंदाने स्वीकार करते आणि मी म्हटले ही असं काय सांगता यात यात सांगत लागलो चरवा तुझं लगीन करू माय म्हणे सांगता यात या मी बापाशी सगळी बापाशी तुझं माझं जर लगीन केले तर म्हटलं ना बारक्या म्हणता तुझ्या चरवा का बघतो ना कोण ऐकतच तयार नाही मगे ऐकत तयार नाही म्हणता पण सोपत मी मानकुल सून नवरो बरो होतो तो चिपूर कसं बसलो यो येऊन बसतो यात यात सांगू लागलो माझा इतक्या हा माझा तितक्या होणार आणि मी होतात म्हणजे सगळी माझ्या बाहेर जाऊन बघतले कसं मग उद्या खिडकीसून बघलोय तो मिशी बिशी की नाही सगळ्यांच्या कसं असा बसला आणि बसल्याबरोबर मी या खिडकीसून बघलोय त्या का तो माता बरो दिसलो बरो उठला बांधवर पाडो असा मी घरात गेलो आणि आमचा जेव्हा तो आलं मग मी काय नाही म्हणजे तर भरा डोकं उघडून बघलं होतं तान असा पीठ होत होता तोंडात थापलो तोंडात थापले हडेच मी नवय सर म्हणलो माता उठला पसंत करू बाहेर नाही आयची बरोबर मा असं उभे राहून नवरो माझ्या बाका मी त्याच्यावर बघतो होतो तो होतो नाही तो आणि यात या विचारू लागले नाव सांगलं नाव सांगले आणि घरात गेलो माझा पास केले आणि आम्ही नवऱ्या पास केलं आणि तर म्हटलं नवऱ्याचं काम गोड करू व्हायला ना तर बापूस माझं कामाचा खडे कामात गेलो बापून लग्नाचे खडे खडे लाडू करू ह्या का ते तो परत लकडे मांडले आणि घेऊन गेलो घेऊन गेल्याने बापूस नात लागलो अगं धावण्याचं तोंड गोड करू आता मी कसं लाडू देतले असं हाते बिजी धरून मुरडल्यानंतर मी बाहेर देऊ ना बापूस म्हणजे क्रिकेट माझ्यावर बघता डोळे पोर तुम्ही म्हटलं बापाशी मी काय दिवस येईल तू बघे बाजू ठेवू नका जाऊ तिया देऊ ना उलट ना तो खावतो ना मी माझ्या लाडू धोळी पुढे गेलो लाडू धरणार आहे उन्हाळ लागलो माता नको लाडू उन्हाळ लागलो बापूस म्हणजे काय बघे बापूस ना लागलो लाडू ठाका नको तो उन्हाळ लागलो तोंडात पान असा तोंडात पान असतो बापूस मध्ये लागलो पान असा तर खूप आणि या मग पान थुका गेलो तो पाठीदाराला नाकान खालच्या पडलो हुमल्या कापता हुमल्या कापता खालच्या पडल्या बरोबर बापूस मध्ये होता काय गो पडला मी म्हटलं सगळ्या थोडासा आपण ढकललो असतो तर ना बाबा आरडा लागलो धावा धावा करून बापूस आणि मी परम जायचं धाव धाव धावतो आणि बघतो तर काय हुमल्या राडू हा आम्ही उठलो आता हुमल्या पडलो म्हणजे उठला हुमल्या कापताना सगळे दात पडले असतले बापूस मध ह्याचा परतून बघतात ह्याच्या तोंडात आधीच काय शिल्लक नाही होता ह्याचा सगळ्यात खबला झालेला आता बापाशी मी सांगले बापूस माझा बापाशी म्हटलं ह्याच्यावर तू माझा लगीन करतलं अरे ह्याच्या तोंडात योग्य काय शिल्लक नाही बापूस म्हणतो अगो पोर आयडा नको तू फुलावलंस की काय अगो पोवळो असा तो
ही बापशी सांगले बापशी करू तुझा अरे जोर आता तो मी सगळे माता उतरले भाऊ ना भाऊ मारिये घर नका पेट भरवशी तो माता उतरला तो भाऊ आता चिमूर बस आता ना गाडा माता उतरला तो भाऊ ना बोलू चलो पण मी घातले स्वर्गत मोडू स्वर्गत मोडून घातले तो माता नाही ढकले तरी आता ह्याच्यावर मी काय लगीन करू सही ना माता म्हणता होतो भाऊ नको तो माता उतरला बावडे पुढे मी लगीन करू सही नाही म्हणजे ना आणि भयनं झालं आणि लोक काय काय होणार लागले असला काय का असला काय का दुसरी सोबत घर भरण दार होता ह्याचा घर भरण दार होता म्हणजे माता सुखात ठेवतो बापाशी सांगता माझ्या घरात राशीची राशी होणार इतकी उडिया गवत जाता इतके खांडी भात जाता काय काय सांगू लागलो आम्ही आता भुललो आणि होय उठलो होय उठलो आणि लग्नाचा दिवस येलो लगीन लागला आणि ह्याका आता वरात काढीचा असताना वरात काढी भोपपले बदलून आपल्या हवल्यात गेलो मी माझ्या हवल्यात गेलो गेल्यावर आमचा माहिती ना ह्याका सवय होती ती भोपेन का निघो आणि माझ्या माझी जाऊन उभं राहिलो मी म्हटले घाण कसली येता घाण कसली येता मनात म्हणजे कोणी पायापुढी गुरु तुम्ही चिरडलं असतो आणि वाला घिमराती सुरू झाली आणि ह्याच्या तोंडात धान येऊ लागली आता मी आव्हा कली चालतले कसा तुम्ही घेतलाय का होय काय नाही वही बरोबर ना हात पा आणि काय काय मग घर घरोनी लागली दाराकडे गेली वरात वरात आणि आता होते सगळे ते बरोबर ते त्याच्या इंजले ना ते सांगायला लागले बाहेर बरी गावची दुड्या आणायची बरा धवळाची पेट कसा लावला आता नाव घे घो काढ घो झालो घन चालली घो सांगतात चवळ्याची बेंग म्हशीत चालली चवळ्याची शेंग म्हशीत चालली आणि अशाच्या बरोबर लगीन करून झोप मारली मी पण सांगले माझ्या बरोबर की सगळे जाणे इतके होते ना गेला ना होय तो होय मी बहानते अचना कस मी सुद्धा सांगलं मी होते केस कशी बाय म्हणून मी सांगलं शंकराच्या पिंडी बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि सकाळ संध्याकाळचं घेऊन याची तर गुठली देईन टाकू सगळी जण हुंडा लागली असलं काय तर तसलं काय तर मी पण सांगेन मी कशा ऐकून घेऊ गावून घ्या तसलं असेल पण मग मला ऐकून बोलतोय ना आणि महिनो झालो आणि माझ्या सांगलं माझ्या बापा शिकता माझा घर बनान दार होता होणार ह्याचा घर तर डोंगराच्या खालते कमी रौदा भैया मुक्ती तो ए गाक्या